डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5,000 पोलिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7,000 पोलिसांची भरती करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. औरंगाबाद पोलीस परिक्षेत्राअंतर्गत कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी कायदा सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश दिले. औरंगाबाद पोलीस परिक्षेत्राअंतर्गत कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी पोलीस महासंचालक संजय पांडे, विशेष पोलीस महानिरीक्षक KMM प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ निखिल गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील तसेच बीड, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला प्रसन्ना यांनी सादरीकरणाद्वारे गृहमंत्र्यांना परिक्षेत्रातील सविस्तर माहिती दिली. गृहमंत्र्यांनी बैठकीपूर्वी आयुक्तालयातील CCTV नियंत्रण कक्षाला भेट दिली. बैठकीमध्ये विविध पुस्तिकांचे विमोचन गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. काही झाडांचा प्रश्न येत नाही की पोलीस डिपार्टमेंट जे आहे या पोलीस डिपार्टमेंटने प्रोफेशनल पद्धतीने तपास करणं अभिप्रेत आहे. त्यामुळे आजी देवचा अधिकारी ज्यावेळेला रेंजला या ठिकाणी काम करतात त्यावेळेला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये काही नोंदणी करायचं असेल तर इज द नोडल पर्सन किंवा इज अ कॉर्डिनेटर ही शुड टेक ॲक्शन. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुरोगामीत्व टिकलं पाहिजे. परंतु आता हे नवीन नवीन अजेंडे घेऊन लोक समाजापुढे येतात त्यामुळे अशा प्रकारच्या घटना होणं एक पुरोगामी महाराष्ट्राला एक शोभा देणारं नाही आहे. तर त्याच्यामध्ये शेवटी फ्रीडम जे आहे ते फ्रीडम आहेच. तर त्या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे पाहूया. सबस्क्राइब कीजिए हमारे चैनल को.